विदर्भात ऊन हाऊसफुल. लाली रॉकी बग्गाचा अंदाज सुपर कूल. अस्वलांसाठी कँडी बर्फाचा गोळा आईस फ्रूट. आईस्क्रीम कँडीवर ताव मारणारी ही लाली. नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयातली ही अस्वली. नागपूरमध्ये सूर्य अक्षरशः आगोकतोय अशा वातावरणात कूल वाटावं म्हणून अस्वलांच्या पिंजऱ्यात आईस्क्रीमची सोय करण्यात आली आहे. पिंजऱ्यामध्ये आईस कँडी टांगलेली दिसली की लॉली रॉकी बग्गा पांडा ही सगळीच अस्वलं एकच कल्ला करतात. अस्वलाच्या आवडीची जी फळं आहेत ती कापून पाण्यामध्ये बुडवून त्याचा बर्फ तयार करतो आणि हा त्याच्यामध्ये काठी लावलेली असते जशी आपल्या आईस कँडीला असते. अस्वलांनाच नव्हे तर वाघोबांनाही अशी आईस्क्रीम कँडी दिली जाते. वाघोबासाठी खास शेफकडून आईस कँडी तयार केली जाते. जे वाघासाठी सुद्धा अशी आईस कँडी आम्ही तयार करतो, फक्त त्याच्यामध्ये फळाऐवजी मटन किंवा चिकन त्या बर्फामध्ये आम्ही टाकलेलं असतं आणि मग ते बर्फ जसा जसा वितळत जातो तसं तर थंड पाणी त्या प्राण्याला थोडासा आस्वाद घेता येतो. उन्हाचे चटके माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही बसतायत. अशा वेळी आईस कँडीचे हे गारेगार क्षण प्राण्यांना कूल कूलचा अनुभव देत आहे. अमर काणे, झी 24 तास, नागपूर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे